कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे या सर्व गोष्टींपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढे सुखी आणि आनंदी राहाल। जेव्हा एखादा समजूतदार व्यक्ती नातेसंबंधांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आहे। आपण मोह त्याच गोष्टींचा केला पाहिजे ज्यावर आपला अधिकार आहे। ज्यावर आपला अधिकारच नाही अशा गोष्टींचा मोह केला की केवळ दुःख व निराशा आपल्या पदरी पडेल। आपले कर्मच आपली समाजात ओळख सांगतात, नाहीतर एका नावाच्या हजारो व्यक्ती समाजात वावरत असतात। प्रेम नेहमी इतरांना माफी देण्यात आनंद मानते आणि गर्व नेहमी माफी हा शब्द ऐकण्यात आनंद मानतो। आता तुम्हाला यापैकी काय निवडायचे हे तुम्हीच ठरवा। जो व्यक्ती नेहमी इतरांवर संशय घेत असतो त्याला आनंद सुख या पृथ्वी तलावर कुठेही मिळत नाही। जे होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते कधीच होत नाही याबाबत ज्याच्या बुद्धीत विचार निश्चित असतो त्याला आयुष्यभर कशाचीही काळजी चिंता वाटत नाही। तुम्ही कितीही चांगले कर्म करत राहा परंतु समाज हा तुमच्या चुकाच आठवणीत ठेवतो, म्हणून लोक किंवा समाज काय म्हणेल यावर कधीच लक्ष द्यायचे नाही। आपण आपले सत्कार्य अविरतपणे चालू ठेवायचे। जितके शक्य होईल तितके माणसाने शांत राहावे, कारण की माणसाकडून जेवढे काही गुन्हे चुका घडल्या त्याचे मूळ हे त्याचे मुख म्हणजेच तोंड आहे। गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे अर्जुन, जे काही माझे भक्त आहेत ते माझे मनापासून सेवा करतात, नेहमी माझे नामस्मरण करतात, त्यांच्या मनात माझ्याबद्दल असीम प्रेम आहे, त्यांचे जीवन सुखदायी आनंददायी करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे।